हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन दाखवणार आहे. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही घेऊ शकतं. तर आज मी बनवणार आहे हेल्दी ॲपल स्मूदी. जर वेट लॉस करत आहात, हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन हवे असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. तर चला पाहूयात आपण ह्याचे इन्ग्रेडियंट्स. मी इथे एक कप ॲपलचे कट पीस घेतले आहेत, हनी घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता. जर एकदम हेल्दी असाल, फिटनेस फ्रीक असाल तर अवॉइड करू शकता. एक ते दीड कप दूध, बटरस्कॉच एसेन्स फॉर फ्लेवर, व्हॅनिलाही घेऊ शकता तुम्ही. आणि मी 2 तासापूर्वी एक डेट, खजूर, एक काजू आणि एक बदाम दुधात भिजत घातला होता. हे आपण त्याच्यातच ॲड करणार आहोत. आणि गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स बारीक केलेले आणि ॲपल बारीक केलेलं. तर चला पाहूयात आपण ही रेसिपी. आता एक एक करून आपण हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि एकत्र ब्लेंड करून घेणार आहोत. ब्रेकफास्टसाठी हे खूप हेल्दी ऑप्शन आहे, लहान मुलांसाठी हे खूप छान आहे, ते आवडीने नक्की खातील. तर आता मी पहिलं ॲपल टाकणार आहे, खजूर, काजू आणि बदाम दुधात मिक्स केलेलं. वन टीस्पून ऑफ हनी, मिल्क, आणि बटरस्कॉच एसेन्स. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही एसेन्स घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आणि जर वेट लॉससाठी तुम्ही ट्राय करत असाल तर नॉर्मल दुधाऐवजी तुम्ही सोया मिल्क, आलमंड मिल्क, ओट्स मिल्क ह्याच्यासोबत करू शकता. 4 to 5 drops ऑफ बटरस्कॉच एसेन्स. आता हे मी सगळं एकत्र ब्लेंड करून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे ब्लेंड केलं आहे. तुम्ही दूध तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे, जेवढं घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे ॲड करू शकता. चला आपण आता हे सर्व करून घेऊया. आता मी गार्निश करणार आहे ना, तुम्हाला जे आवडेल त्यांनी गार्निश करू शकता. हे खरंच खूप हेल्दी ऑप्शन आहे ब्रेकफास्टचं. जर तुम्ही खूप घाईत असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. सकाळी सकाळी घाईत असताना काहीतरी पटकन एक छानसं हेल्दी ऑप्शन म्हणून हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कॉलेज स्टुडंट असाल तर नक्की खूप हेल्दी आहे. आता मी थोडंसं ड्रायफ्रूट्स घालत आहे वरून. थोडे ॲपलचे पीस, थोडेसे पम्पकिन सीड्स. लहान मुलांसाठी ही खूप हेल्दी ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर कसं वाटतं आहे तुम्हाला ही स्मूदी? जर आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. सो सबस्क्राईब फॉर सच मोर व्हिडिओज. थँक्यू अँड बाय बाय.